शहरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आणि आमचे सहकारी स्वर्गीय वामन म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून दरवर्षी आपल्या डोंबिवली शहरात भाऊबीज हा कार्यक्रम 20 वर्षापासून आयोजित करण्यात येतो. या उपक्रमात एक भाऊ म्हणून मला अनेक वर्ष आवर्जून बोलवण्यात येते. मीही जातोच, यंदाही तेथे गेलो आणि शेकडो माता भगिनींनी मला भरभरून आशीर्वाद दिल्याने खूप काही करायचे आहे अशी भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे आणि भाऊ गोरखनाथ बाळा म्हात्रे यांनी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून ही प्रथा सुरू ठेवली आहे. त्या सोहळ्याला उपस्थित राहून वामन म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डोंबिवलीतील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या सगळ्यांची रवीदादा आगे बडो या घोषणा देऊन आम्हा सगळ्यांना जाहीर पाठिंबा दिला. वर्षानुवर्ष माझे त्या सगळ्यांशी ऋणानुबंध आहेत. मला त्या सगळ्यांबद्दल आपलेपणा वाटत असल्याची भावना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.